नमस्कार। फर्स्ट ईयर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी सन 2021-22 ॲडमिशन प्रोसेस संदर्भात हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। कॅन्डिडेटनी ॲप्लिकेशन फॉर्म भरताना ई स्क्रुटिनी हा पर्याय निवडलेला असेल तर कॅन्डिडेटला स्क्रुटिनी सेंटर ॲटोमॅटिकली असाईन होत असते। FCला असाईन झालेले म्हणजेच ज्या कॅन्डिडेटनी ई स्क्रुटिनी हा पर्याय निवडलेला असलेले सर्व कॅन्डिडेट्स ई व्हेरिफिकेशन मेनू या टॅबमध्ये दिसून येतील। त्यावरती क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर दिसत असलेल्याप्रमाणे चार वेगवेगळे टॅब दिसून येतील। त्यामध्ये फ्रेश अलॉटेड कॅन्डिडेट्स फॉर ई व्हेरिफिकेशन म्हणजेच कॅन्डिडेटनी फॉर्म भरलेला आहे असे फ्रेशली अलॉटेड कॅन्डिडेट्स या फर्स्ट टॅबमध्ये दिसून येतील। कॅन्डिडेटचे ॲप्लिकेशन FCकडून पूर्णपणे व्हेरीफाय झाल्यानंतर ते ई व्हेरीफाईड कॅन्डिडेट्स म्हणजेच या सेकंड टॅबमध्ये दिसून येतील। ॲप्लिकेशन व्हेरीफाय करताना एखादी त्रुटी आढळून आल्यास FC सेंटर त्या कॅन्डिडेटला त्या त्रुटी म्हणजेच डिस्क्रिपन्सीज विथ रिमार्क म्हणजेच विथ एक्सप्लेनेशन मार्क करू शकतात। असे डिस्क्रिपन्सी मार्क केलेले आणि कॅन्डिडेटला रिवर्ट केलेले सर्व फॉर्म्स सर्व कॅन्डिडेट्स या थर्ड टॅबमध्ये दिसून येतील। त्यानंतर कॅन्डिडेटने डिस्क्रिपन्सी सॉल्व केल्यानंतर परत EFCकडे व्हेरिफिकेशनसाठी पाठवण्यात आलेले सर्व फॉर्म म्हणजेच सर्व कॅन्डिडेट्स हे रिव्हेरिफिकेशनसाठी या टॅबमध्ये अवेलेबल असतील। त्यानंतर दुसरी स्टेप आहे रिझर्वेशन डिटेल्स। यामध्ये रिझर्वेशन रिलेटेड कॅन्डिडेटने फिल केलेली इन्फॉर्मेशन आणि सपोर्टिंग डॉक्युमेंट दिसून येईल। डॉक्युमेंट आणि फिल केलेली इन्फॉर्मेशन व्यवस्थित मॅच करून व्हेरीफाय करून कॅन्डिडेटला डिस्क्रिपन्सी मार्क करावायची आहे। कोणतीही डिस्क्रिपन्सी नसेल तर ॲक्सेप्टेड म्हणून सेव अँड प्रोसीड करू शकता। त्यानंतर तिसरी स्टेप आहे क्वालिफिकेशन डिटेल्स। यामध्ये कॅन्डिडेटने फिल केलेली त्याची SSC HSC रिलेटेड इन्फॉर्मेशन CET रिलेटेड इन्फॉर्मेशन आणि सपोर्टिंग डॉक्युमेंट्स दिसून येतील। डॉक्युमेंट व्ह्यू करण्यासाठी व्ह्यू बटन देखील अवेलेबल आहे। त्यानंतर सपोर्टिंग डॉक्युमेंटमध्ये काही त्रुटी आढळल्यास किंवा दिलेल्या इन्फॉर्मेशन मध्ये काही तफावत आढळल्यास डिस्क्रिपन्सी मार्क करू शकता। डिस्क्रिपन्सी मार्क करताना डिस्क्रिपन्सी रिमार्क मार्क करणे कंपल्सरी आहे। त्यानंतर चौथी टेप आहे पर्सनल अँड स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स। यामध्ये कॅन्डिडेटने एंटर केलेले
सर्व पर्सनल डिटेल्स आणि त्या रिलेटेड सपोर्टिंग डॉक्युमेंट सबमिट केलेला आहे. ही सर्व इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट्सशी मॅच करून कॅन्डिडेटचे व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करावायचे आहे. डॉक्युमेंट क्लिअर नसल्यास किंवा व्हॅलिड नसल्यास नॉट ॲक्सेप्टेड सिलेक्ट करून करेक्ट रिमार्क नमूद करावायचा आहे. त्यानंतर पाचवी स्टेप आहे फोटो व्हेरिफिकेशन. यामध्ये कॅन्डिडेटने अपलोड केलेला फोटो दिसून येईल. सर्व स्टेप्स कंप्लीट झाल्यानंतर कॅन्डिडेटची व्हेरिफिकेशन समरी दिसून येईल. व्हेरिफिकेशन समरीमध्ये आत्तापर्यंत FC ने व्हेरीफाय केलेले डॉक्युमेंट आणि मार्क केलेल्या डिस्क्रिपन्सीज दिसून येतील. सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय केलेले ऑल डॉक्युमेंट आणि डिस्क्रिपन्सी या पेजवरती दिसून येतील. त्या FC ने व्यवस्थित व्हेरीफाय करून सबमिट डिस्क्रिपन्सीज टू कॅन्डिडेट या बटनवरती क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये या डिस्क्रिपन्सीज कॅन्डिडेटला दिसून येतील. आणि गो बॅक टू समरी पेज या पेजवरती क्लिक केल्यानंतर आणि गो बॅक टू समरी पेज या बटनवरती क्लिक केल्यानंतर समरीच्या पेजवरती परत रिडायरेक्ट केले जाईल. आता या टॅबमध्ये फ्रेश अलॉटेड मधील कॅन्डिडेट डिस्क्रिपन्सी मार्क्ड अँड रिवर्टेड बॅक टू कॅन्डिडेट अवेटिंग रिसबमिशन यामध्ये दिसून येईल. या अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेट ID आणि त्याच्या डिस्क्रिपन्सीज दिसून येतील. त्याचे स्टेटस व्ह्यू करण्यासाठी व्ह्यू स्टेटस हे बटन आहे. त्या बटनवरती क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेटने डिस्क्रिपन्सी सॉल्व केलेले आहेत की नाही हे यामध्ये दिसून येईल. सध्या हे स्टेटस पेंडिंग दिसत आहे. तसेच ज्या कॅन्डिडेटने डिस्क्रिपन्सी सॉल्व करून त्या FC कडे रिव्हेरिफिकेशनसाठी पाठवलेल्या आहेत त्या या टॅबमध्ये दिसून येतील. या अकाउंटवरती क्लिक केल्यावर त्या डिस्क्रिपन्सीज परत रिव्हेरिफिकेशनसाठी दिसून येतील. रिव्हेरिफिकेशन करताना देखील नॉर्मल व्हेरिफिकेशन करताना ज्या स्टेप्स जी प्रोसेस फॉलो करावी लागते तीच प्रोसेस या फॉलो करावी लागेल. कॅन्डिडेटचे ॲप्लिकेशन कम्प्लिटली व्हेरीफाय झाले असेल तर कॅन्डिडेट ई व्हेरीफाईड कॅन्डिडेट्स या टॅबमध्ये उपलब्ध असेल. त्या अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तो कॅन्डिडेट आणि त्याची रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट प्रिंट या ठिकाणी अवेलेबल आहे. धन्यवाद.